कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। राहता तालुक्यातील दाट बुद्रुक येथील स्मशानभूमी वॉल कंपाऊंडचं सुरू असलेलं काम बंद पाडल्याने गोसावी समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। तर दाड येथील गोसावी समाजाच्या वतीनं स्मशानभूमी वॉल कंपाऊंड सुरू व्हावं यासाठी गोसावी समाजाने दाट बुद्रुक ग्रामपंचायत, तलाठी, लोणी पोलीस स्टेशन, राहता तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे। तर त्यांनी निवेदनामध्ये म्हटलं आहे की दाट बुद्रुक येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रल्हाद बनसोडे यांनी आमच्या स्मशानभूमी जमिनीवरून 20 फूट रस्त्याची मागणी केली आहे। ही मागणी चुकीची असून सदर जागेचा 7-12 उतारा स्मशानभूमी गोसावी समाज असं गोसावी समाजाने म्हटलं आहे। तसेच या शासकीय जागेत सकाहरी तांबे यांनी विहिरीसाठी जागा शासनाकडून भाडे तत्वावर घेतली होती, तिची मुदत संपलेली असून तेही स्मशानभूमी जागेवरून रस्त्याची मागणी करत असल्याचं निवेदनामध्ये म्हटलं गेलं आहे। तसेच मातंग समाज व वडारी समाजाला पुढे करून त्यांच्याकडे कोणतेही पुरावा नसताना स्वतःचा हक्क सांगत असल्याचा उल्लेख निवेदनामध्ये आहे। तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथील गोसावी समाजाचा कार्यकर्ता असून या गावामध्ये आमच्या गोसावी समाजासाठी शासनाने 10 गुंठे जागा आम्हाला स्मशानभूमीसाठी दिली। आज या ठिकाणी 14 वित्त आयोगातून वॉल कंपाऊंडसाठी शासनाने निधी मंजूर केला असून गावातील काही शेजारी, विहीर मालक, शेती मालक व इतर काही समाजांनी मिळून ते काम बंद पाडलं असून हा सरासरी आमच्यावर अन्याय होत आहे। तरी दाट बुद्रुक येथील काही कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी आम्हाला याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर आम्ही आमच्या भटक्या गोसावी महासंघाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू असं मी जाहीर करतो। आणि ही जाहीर केल्यानंतर जर याचे काही परिणाम झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील, शासनाला विनंती करतो। या आशयाचं पत्र आम्ही राहता तहसीलदार व गट विकास अधिकारी राहता, लोणी पोलीस स्टेशन, तसेच ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय ह्या सर्वांना आम्ही ते पत्र दिलेले आहे। याची जबाबदारी सर्वस्वी ह्या लोकांवरच राहील, यांनी आमचं काम चालू करावं ही अशी मी त्यांना विनंती करतो। आणि जर बरं वाईट काही घडल्यास याची जबाबदारी ह्याच लोकांवर आहे। यासाठी ह्या लोकांनी गोसावी समाजाला न्याय मिळवून द्यावा ही मी त्यांच्याकडे विनंती करतो। दाट बुद्रुक येथील शासकीय गट क्रमांक 673 अ मध्ये शासनाने गोसावी समाजासाठी दिलेला आहे। या जागेवर स्मशानभूमीचे वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी शासनाने 14 व्या वित्त आयोगातून निधी मंजूर केला असून गेल्या 9 महिन्यापासून निधी तसाच पडून आहे। स्मशानभूमी जागेवर वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई काम सुरू असताना काही नागरिकांनी रस्ता मागणीसाठी काम बंद पाडलं आहे। तर हा गोसावी समाजावर अन्याय आहे। गोसावी समाजाला योग्य न्याय मिळून स्मशानभूमीचं काम सुरू न झाल्यास गोसावींकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवाजी काळू गोसावी यांनी, तसेच छगन शंभूराव चव्हाण, राष्ट्रीय कार्याध्यक्ष लालासाहेब वसंत चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष विशाल चव्हाण, राहता तालुका अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे। मी अखिल भारतीय भटके गोसावी समाजाचे कार्यकर्ते असून राहता तालुक्यातील दाट बुद्रुक येथील गोसावी समाजावर अन्याय होत असून यामध्ये 673 गट नंबर, शासकीय गट नंबर 673 मध्ये भटके गोसावी समाजासाठी 10 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी दिली आहे। त्यामध्ये 14 वित्त आयोगातून 3,50,000 रुपये निधी मंजूर आहेत। तरी 6 महिन्यापासून शेती मालक व विहीर मालक यांनी ते काम बंद पाडले आहेत। काम बंद पाडले असून आम्ही राहता तहसीलदार राहता, तसेच गट विकास अधिकारी राहता, लोणी पोलीस स्टेशन लोणी, दाड बुद्रुक तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय यांना निवेदन दिले असून आमच्या गोसावी समाजाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अन्यथा आम्ही अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ भारत यांच्या वतीने तीव्र असे आंदोलन। प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, राहता।